आंब्यावरून आठवलं, आम आदमी बिल्कुल आम की तरह होता है। आम आदमी बिल्कुल आम की तरह होता है, कच्चा होता है तो काट लिया जाता है और जब पक जाता है तो उसे चूस लिया जाता है। क्या बात है, क्या बात है। पूर्ण एपिसोड पहा Z5 पर। नाकात वाकडा नथीचा आकडा गवई वई वई, नाकात वाकडा नथीचा आकडा मोत्याचं कुलूप ओठांच्या कवाडा, बंदोबस्त काग केला एवढा अगं वै 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 वै, बंदोबस्त काग केला एवढा। नाकात वाकडा नथीचा आकडा, नाकात वाकडा नथीचा आकडा मोत्याचं कुलूप ओठांच्या कवाडा। हे जे दोन कलाकार आहेत ना, हे किती आवलीत तुम्हाला माहिती आहे सर, तर ह्या दोन कलाकारांची मला खरं तर तुमच्याकडून ऐकायचं आहे। भाऊची रास माझ्या मते कुठली आहे भाऊ रास? धनु आहे तुझी रास? पण धनु मी आज वर्षानुवर्षांचे प्रोग्राम बघतोय, ह्यांना पाहिलं ना की ज्योतिष संपतं आणि अध्यात्म चालू होतं। क्या बात आहे, करेक्ट आहे। या दोन्ही माणसांवर प्रचंड कृपा, डिवाईन पॉवर ज्याला म्हणतो ना, चांगले घर, चांगले संस्कार, चांगले आई वडील, चांगले गुरु, चांगलं कुलदेवताची कृपा, हे असल्याशिवाय माणसं एवढी वर आलेली नाहीत। त्यामुळे तुम्ही कधी राशीच्या मागे जाऊच नका। तुम्ही आत्ता जे एक एक राशी आम्हाला सांगितल्यात ना, तशा राशी 13वी रास कुठली तरी तुमची आहे। तुम्ही अजिबात पत्रिका कोणाला दाखवू नका। भाऊंचं एकच मला वाटतं, बाहेरून जेवढे इनोसंट दाखवतात तेवढे आत गडबड आहे काय तरी। भाऊ हे खरंय, भाऊ 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 हे खरंय। हे बघ, भविष्यामुळे तुझं भांड फुटलेलं आहे आता। भाऊ हे खरंय, खरंय का सांग, खरंय का सांग, खरंय का सांग। बघ खोटं बोलेल तर देव कान कापेल। सर तुम्ही म्हणाल, पण दिलीपजी ही चारी माणसं आज आमचे जागतिक विनोदवीर आलेले नाहीत, परदेशी गेलेत, पण चारी माणसं आपल्या झीला मिळालेली फार मोठी देणगी आहे। अर्धवटराव जरा माझ्याकडे बघायचं। अर्धवटराव, अरे अरे त्या मुलींकडे बघून डोळा काय मारतोय? मी मारला तर चालतो, तुम्ही मारू नका, लोक चकलेनी मारतील। हे बघ अर्धवटराव, अर्धवटराव जरा म्हणजे आज काय आवडाबाई आली नाही म्हणून तुम्ही काय वाटेल ते करायचं? काय म्हटलं? आवडी आपली आवडाबाई नाही आली, आपली काय माझी आहे ती। अरे तुझीच आहे म्हणजे तेच ते। तेच ते काय, तुमच्या अपर्णाला मी म्हटलं तर माझी। अरे काय वाटेल ते काय बोलतोस? वाजले किती सांग बरं, हां वाजले किती? अरे वाचले किती? 12 12 12 12। अरे मी घड्याळात तुला वेळ विचारली। आज वेळ विचारताय, उद्या माझा कत्ता विचाराल। अरे तुम्हाला पत्ता विचारीन, मग कत्ता शोधा 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 माझ्या घरी याल। अरे मग येईन ना। मी घरी नसेन, मग माझी बायको असेल। मी कोचायच्या आधी मी कोचलो पाहिजे, नाहीतर मी पुरा पोचेन। हे आणि तुम्ही पोचायच्या आधी मला माझ्या घरी पोचू द्या, बायको एकटी आहे माझी। खांडे सर,
आंब्यावरून आठवलं, आम आदमी बिल्कुल आम की तरह होता है। आम आदमी बिल्कुल आम की तरह होता है, कच्चा होता है तो काट लिया जाता है और जब पक जाता है तो उसे चूस लिया जाता है। क्या बात है, क्या बात है, जाम हुशार है। अशोक जी, आंबा विषयक एखादा प्रोग्राम केला तुम्ही? 26 जानेवारीला 1994 साली जो फ्लोट असतो, चित्ररथ असतो आपला दिल्लीला, त्याच्यावरती त्याच्यामध्ये मी रानाच्या मनाला, झाडाला पानाला, पाखरा पक्षांना आनंद लई लई झाला, आला आंब्याचा मोसम आला, आला आंब्याचा मोसम आला, त्या चित्ररथाला आपल्या प्रथम पारितोषिक मिळालं। आणि महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथमच प्रथम पारितोषिक 1994 साली आंब्यामुळे मिळालं, आंब्याला मिळालं। जो चित्ररथ, त्याचं म्युझिक मी केलं होतं, हे गाणं त्यासाठी केलं होतं। आंब्यावरती कार्यक्रम जो आहे ना, तुम्ही म्हणता ना, अहो हे आंबे सलामत तो कार्यक्रम 50 असं चालू आहे। मेष राशीची सासू जेवायला बसली आणि तिच्या भातात खडा आला आणि ती ओरडली वृश्चिकेच्या सुनेला, देवाने दोन दोन डोळे दिलेत, नीट निवडता येत नाही तांदूळ। ती म्हणली, सासूबाई तुम्हाला देवाने 32 दात दिलेत, एखादा खडा नाही। काही प्रॉब्लेम होता, सुनासुना फरक असतो। सासू राहायला आली ना आणि 8-10 दिवस राहिली तरी कर्कराशीची सून म्हणते, आई राहा ना, आणखी मिथूनवाली लबाड असते। सासू जायला निघाली ना की काही बोलत नाही, तिला स्टेशनवर पोचवते, गाडीत बसून, गाडी चालू झाली की म्हणते, आई आल्यासारख्या 4 दिवस राहिला असता तर बरं झालं असतं। तरी सासू वृश्चिकेची असेल ना तर गाडीतून उडी मारून येते। माझं नाव भालचंद्र टेंबे। हा बोला। थेंब्या थेंब्या तळे साचे त्यातला आहे तो। विनोद रे अतिउत्साही प्रेक्षक शांत राहा, आवरस होतला। हा तुम्ही टेंबे विचारा उपाध्यक्ष सरांना। हा विचारा सर, की लग्नासाठी 36 गुण लागतात का? नाही सर, हो माझे 30च गुण आहे। 6 भूगोलातले गुण घेतले तर चालेल, पण 6च कमी पडत आहेत ना, 30ची मजा घेताय ना। थँक्यू सर, थँक्यू। मला एकदा प्रतिसाद विचारा, विचारा। अशोक हांडे सरांना विचारायचं। अशोक हांडे सरांना प्रश्न आहे, नाही प्रश्न विचारा तर आधी। सर तुमचं चौरंग नावाचं पेपर मध्ये बघतोय तुमचं आहे ना सर? हो। तर मला आमच्याकडे पूजा आहे, मला चौरंग भाड्याने मिळेल का? अरे संस्थेचं नाव असतंय, कार्यक्रम मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत, आवाज की दुनिया ऐकलं आहे। हा अरे आवाज की बरोबर यांचं कार्यक्रम आहे, वा सर वा सर, मी फॅन आहे तुमचा सर। सर एक होऊन जाऊ दे सर, एक रिक्वेस्ट सर। काय काय होऊन जाऊ द्या, रजामुराचा आवाज काढा। वा वा, तुम्ही बघितलाय का कार्यक्रम? कार्यक्रम बघितलाय? आवाज की दुनिया बघितलाय का? नाही काढा ना सर, 1000 रुपये देतात सर। 1000 रुपये? अरे बरं ठीक आहे, 500 रुपयाचा सुनील शेट्टीचा काढा सर, काढा ना। अरे ते काय आवाज काढतील, ते नाहीत काढत आवाज वगैरे। ठीक आहे तू काढ रे, सुनील शेट्टी काढ, सुनील शेट्टी। मस्त मस्त सर, द्या ना 500 रुपये द्यायला। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर।